तुमचं स्वागत आहे आणखीन एका माहितीपर व्हिडिओमध्ये बऱ्याचदा कंटेंट रायटिंगचे वर्कशॉप झाल्यावर मला विचारण्यात येतं की मॅडम आम्ही लिहू कुठे म्हणजे कुठल्या ॲपवर आम्ही लिहू किंवा लॅपटॉप जर असेल तरा कौन्टे -कौन्टे तर आम्ही लिहू कुठे कसं लिहायचं काय कोणते कोणते ॲप्स आहेत तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी गुगल डॉक्स म्हणजे जो मी स्वतः वापरते सगळ्या लेखनासाठी त्याची माहिती ह्याच्यामध्ये इन डिटेल देणार त्याम आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही तर सगळ्यात आधी बघूया की कुठले कुठले ॲप्स आहेत मोफत ॲप्स जे तुम्ही तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करू शकता आणि ते वापरू शकता तर आपण समजा गुगलवर टाकलं की फ्री रायटिंग ॲप्स फॉर रायटर्स तर पहा याच्यामध्ये इतके ॲप्स येतात म्हणजे ग्रॅमरली गुगल डॉक्स हॅमिंग एडिटर मायक्रोसॉफ्ट वर्ड हे वर्ड तर बऱ्याच जणांना माहिती असेल लिव्हिंग रायटर चॅट जी पी टी ए आय रायटर फोकस रायटर हे भरपूर सारे लिब्रा ऑफिस पण खूप जणं वापरतात ॲप जे मायक्रोसॉफ्ट वर्डसारखंच असतं जे तुम्हाला इन्स्टॉल करून हे फ्रीमध्ये वापरता येईल ब्रँड ए आय तर काही ए आय रायटिंग वाले टूल्स आहेत ॲप्स आहेत तर काही विदाऊट ए आय म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डवर आपण लिहू शकतो आपला लेख कविता चारोळी काहीही वर्डवर लिहू शकतो मराठीमध्ये गुगल डॉक्स आहे लिब्रा ऑफिस आहे तर असे भरपूर तुम्हाला जॅस्पर बघा गुगल कीप खूप जण गुगल कीप नोट जे असतं हे पण ॲप वापरतात याचं हे पण चांगलं आहे तर कॅनवा सो so, याच्यामधलं एडिट आ, एडिट पॅड आहे आपलं नोटपॅड पण आहे नोटपॅड पण वापरता येतं तर अशी असंख्य ॲप्स आहेत जी तुम्ही वापरू शकता जनरली मी वापरते म्हणजे वर्ड तर वापरतेच वर्डवर आपण लिहू शकतो वर लिहू शकतो गिग गुगल वर मी छोट्या छोट्या काही नोट्स असतील तर त्या लिहू लिहून ठेवते पण लिखाणाचं काम जे आहे ते सगळंच्या सगळं मी गुगल वर करते याचा फायदा हा होतो की आत्ता मी जसं लॅपटॉपवर तुम्हाला ही माहिती देते तर वर मी याच्यावर लिहिल्यावर त्याच्यानंतर मी हे मोबाईलवरून पण ॲक्सेस करू शकते माझ्या टॅबलेटवर पण ॲक्सेस करू शकते त्यामुळे मी कुठल्याही तुम्ही जर प्लॅटफॉर्म घेतलं तुमचं डिव्हाइस घेतलं डिव्हाइसवर मी हे ऍक्सेस करून माझा राहिलेला लेख पूर्ण करू शकते त्यामुळे मला गुगल डॉक्स खूप फायदेशीर वाटतं तर याचीच माहिती मी आज पूर्ण या व्हिडिओमध्ये देणार आहे की कसा त्याचा उपयोग होतो म्हणजे तुम्हालाही हे वापरता येईल आता गुगल डॉक्सचा सगळ्यात पहिला फायदा हा आहे की मगाशी मी सांगितलं कुठल्याही डिव्हाइसवर उघडू शकतो दुसरा फायदा ह्याच्यामध्ये ऑटो सेव्ह होतं मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जसं तुम्हाला सेव्ह करायला लागतं एस करायला लागतं इथे तो प्रॉब्लेम येत नाही इथे तुम्ही ऑटो सेव्ह करू शकता आपोआप ऑटो सेव्ह होतं तुमच्या गुगलच्या ड्राईव्हवर ओके okay? सो so, तुमचं लिखाण समजा लाईट गेली किंवा काही अडचण आली तर काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामध्ये सेव्ह होऊन जातं तर आता सगळी प्रोसेस बघूया पहिल्यापासून गुगल वर कसं लिहायचं तर सगळ्यात पहिले तुम्हाला ईमेल आयडी तुमचा जो काही असेल तो जायचा आहे इथे गुगल डॉक्स टाइप करायचे आहे गुगल डॉक्स टाइप केल्यानंतर हे सगळे अशा लिंक येतील ओके okay? आता हे पहा तुम्ही हे तुमच्या मोबाईलवर ॲपचं चिन्ह पण गुगल डॉक्सवर हे असं येतं ओके सो गुगल डॉक्सवर जायचं ही पहिली लिंक न जाता दुसरी लिंक हे बघा हे चिन्ह आहे त्यांचं हा त्यांचा लोगो आहे तर मोबाईलवर इन्स्टॉल करताना पण हा लोगो इन्स्टॉल करायचा तर गोग जाय गेलं की तुम्ही साईन इन होऊन जाता तुमचा जो लॉग इन आय डी असेल इथे तुम्हाला दिसतं आता इथे गेल्यावर तुमची पहिली स्क्रीन येते गुगल वर्क्स प्लेस आता याची आपल्याला काही एवढी गरज नाही आहे फक्त गुगल डॉक्सविषयी तर हे आल्यावर हे सेम वर्डसारखं येत आहे बघा याच्यामध्ये पण तेच आहे ओपन अ कॉपी वगैरे तर हे सगळे मी तुम्हाला थोडक्यात थो, सांगते हे कसे वापरायचे तर हे गुगल डॉक्स आहे याच्यावर मध्ये तुम्ही अगदी तुमचा ब्लॉग जरी लिहित असला तरी तुम्हाला हे अगदी सेम टू सेम पद्धतीने गुगल डॉक्सवर लिहिता येतं तर पहिल्यांदा आपण बघूयात की ह्याचा फायदा काय पहिले आपण थोडस कंटेंट टाकूया ह्याच्यावर ओके okay. हे मी असं एक जस्ट हिंदी मराठी इंग्लिश एक कंटेंट टाकलेलं आहे याच्यावर तर हे जेव्हा आपण टाक कंटेंट टाकतो तर इथे बघा हे इंग्लिश कंटेंट मी इथे लिहिलेलं आहे ते इंग्लिश कंटेंट मी फक्त टाईप करून तुम्हाला इंग्लिश कंटेंट लिहायचं आहे आता हे सध्या जर आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे तर ह्याच्या गुगल डॉक्समध्ये ती पण सोय आहे हे पहा इथे तुम्ही जस्ट सिलेक्ट करायचं टूल्समध्ये जायचं आणि इथे बघा ट्रान्सलेट डॉक्युमेंट तर ट्रान्सलेट तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये इतक्या भाषा आहेत इथे इथे तुम्ही डायरेक्ट ट्रान्सलेट करू शकता इकडे सगळ्या भाषा आहेत ज्या आपण जनरली यूज करतो तर त्या आता मराठी मराठी केलं की ट्रान्सलेट केलं तर एक सेकंदात तो ट्रान्सलेट करून देतो तुमचा जो इंग्लिश आहे बघा हे इकडे ट्रान्सलेट सो असा ट्रान्सलेशनचा पण वापर तुम्ही गुगल डॉक्समध्ये करू शकता त्याच्यानंतर दुसरे टूल्स हे टूल्स खूप महत्त्वाचे आहेत स्पेलिंग अँड ग्रामर चेक तर याच्यामध्ये स्पेलिंग अँड ग्रामर चेक हे जनर जनरली मराठीसाठी होत नाही इंग्लिशसाठी होतं तर मग आता हे बघाय मी हे रॉंग केलं होतं सो इग्नोर करू शकते इथे बेस्ट ॲप्स सो सुचवतो तुम्हाला की काय काय तुम्ही करायचं आहे आणि समजा आता आपण हे मराठीत पण बघूया की तो मराठीत काय काही सांगतो का तिथे इथे मी जरा चुकीचं मराठी वापरते कोणता आता हे मराठी चुकीच आहे तर हा तो आ, करतो का चेक तो बघूया नो अवेलेबल सजेस्ट सो इंग्लिश तो करून देतो मराठी अजून करत नाही पण पुढे होऊन जाईल त्याच्यानंतर वर्ड काउंट वर्ड काउंट म्हणजे ज्या वेळेला आपण लेख वगैरे लिहितो तर किती वर्ड काउंट आहे तर हे क्लिक करायचं आणि इथे बघा इथे मला लगेच दिसते टू फिफ्टी वर्ड्स पण आता इथे टाईप करताना आपण जसं वाढवत जायचो त्यावेळेला काय करायचं की हे जे आहे इथलं हे बघा हे खालचं हे हे जे सेटिंग आहे हे क्लिक करायचं म्हणजे हे काय करायचं आपण इथे क्लिक करायचं आणि ओके करायचं त्यामुळे आपल्याला इकडे पण वर्ड काउंट दिसायला लागतो आता बघा टू फिफ्टी वर्ड्स इकडे पण आणि जसे जसे मी ऍड करते करेल वर्ड तस तसं तो वाढत जातो बघा तुम्ही वर्ड्स वर दिसते तुम्हाला इकडे हे बघा हे चार वर्ड ऍड केले तर इथे टू फिफ्टी फोर झालं त्यामुळे ते वर्ड काउंट तुम्हाला लगेच तिथल्या तिथे दिसून जाईल सो हे पण तुम्ही इथे करून ठेवायचं त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे ह्याच्यातले मधले जास्त फार उपयोग होत नाहीत पण आपल्याला हे यूज होतं लाईन नंबर्स म्हणजे सपोज तुम्हाला किती ओळी झाल्यात तुमच्या तर काय आहे तर हे तुम्ही इथे लाईन्सनी पण यूज करू करू शकतात लाईन नंबर पण दिसू शकतात हे बघा इथे की ज्या वेळेला आपण प्रूफ रिडिंगची वगैरे काम करतो त्यावेळेला आपण डायरेक्ट सांगू शकतो की कुठल्या ओळीमधला कुठली गोष्ट आ, आपली चुकलेली आहे आता इथे दहा अकरा बारा समजा बा आता पंधरा पंधराव्या ओळीमधला हा शब्द चुकलेला आहे तर लाईन नंबर जर आपण टाकले तर सांगणं सोपं जातं लगेच कोणता कोणता आता हा मी इथे करेक्ट वर्ड केला मला लगेच कळून जाईल सो असे लाईन नंबर इथे टूल्स मधन टाकू शकतोय अजून भरपूर आहे सेक्शन वाईज पण लाईन टाकू शकतो ते तुम्ही इथले यूज करून बघू शकता इथले शो लाईन नंबर डोंट शो इथे गेला आता सो हा एक टूल्स पण मला उपयोगी पडतो त्याच्यानंतर उपयोगी पडतं आता डिक्शनरी जी आहे ह्यांची ही मी फारशी वापरलेली नाहीये पण आपण जर आता यूज केलं समजा आता ह्याच्यामध्ये इंग्लिश वर्ड यूज केला की वेर यांच्या डिक्शनरी मध्ये पूर्ण त्यांची पहा तुम्हाला दिसत असेल इकडे वेरचं सगळं त्यांचं मध्ये आलेलं आहे काय कंजंक्शन आहे काय ॲडवर्ब आहे त्याचं सेंटेन्स आलेलं आहे सो डिक्शनरी तुम्ही इंग्लिश यूज करू शकताय मराठी आपण करून पाहूयात शंका त्यांनी अजून मराठी दिलेली नाहीये पण इंग्लिश तो यूज करू शकतोय सो इंग्लिश कुठलाही असला तर तुम्ही इथे डिक्शनरी यूज करू शकता है। <coughs> त्याच्यानंतर आहे ट्रान्सलेट डॉक्युमेंट ते तुम्हीला मी मगाशी दाखवलं त्याच्यानंतर आणखीन एक खूप चांगलं टूल्स आहे ते म्हणजे व्हॉइस टायपिंग व्हॉइस टूल टूलचा खूप उपयोग होतो म्हणजे पटापट जर तुम्हाला लिहायचं असेल तर व्हॉइस टायपिंग तुम्ही यूज करू शकता आता इथे बघा बाय डिफॉल्ट तुम्हाला इथे दिसते इंग्लिश आहे तर इथे मी काय करणार मराठी जाऊन सिलेक्ट करणार मराठी आणि ह्याच्यावर क्लिक केलं अलाव करायचं आणि आपण जे बोलतो ते तो टाइप करायला सुरुवात करतो माझे नाव शीतल दरंदळे आहे मी मराठी कंटेंट रायटिंगचे मराठीमध्ये वर्कशॉप घेते अनेक विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत त्याचा लाभ घेतला आहे आणि लिखाणातून कमाई कशी करायची हे शिकून घेतले आहे तुम्हाला ही करायचे असेल तर मला संपर्क करा आता स्टॉप करते तर बघा किती सोप्या पद्धतीने त्यांनी अगदी टाईप केलं याच्यात फक्त एक प्रॉब्लेम येतो की त्याच्यामध्ये तुम्हाला ही विरामचिन्हे येत नाहीत म्हणजे फुल स्टॉप मी आत्ता दिला हे बघा इथे आत्ता दिला इथे पण काहीच नाही आहे अख्खीच्या अख्खी ओळ येते तर हे तुम्हाला थोडंसं करायला लागेल म्हणजे जरी टाईप केलं तरी त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला करून घ्यावं लागेल थोडंसं प्रूफ रिडिंग करून घ्यावं लागेल पण या टूल्सचा पण खूप उपयोगी होतो तर आता मी जे इथे लिहिते ना ही इथे बघा तुम्हाला इथे ऑटो सेव इथे दिसते सेव्ह होताना दिसेल ज्या वेळेला मी काही टाईप करते इथे समजा काही टाईप केलं तर इथे बघा सेविंग तर हे सेव्ह टू ड्राईव्ह हे कुठल्या ड्राईव्हला सेव्ह होतं आपल्या गुगल ड्राईव्हला म्हणजे या लॉग इन आय डीचा जो तुमचा गुगल ड्राईव्ह आहे तिथे सेव्ह होतं आणि तिथून तुम्ही ॲक्सेस करू शकता तर हा खूप फायदा याचा होतो की तुम्हाला वेगळं सेव्ह करायला लागत नाही कम्प्युटरवर सेव्ह पण तुम्ही करू शकता ते मी दाखवते थोड्या वेळात तर आधी टूल्स दाखवते तर हे टूल्स तुम्हाला कळलेत हे ह्याचा फायदा आपल्याला ट्रान्सलेशनसाठी उपयोग होतो व्हॉइस टायपिंगसाठी उपयोग होतो वर्ड काउंट साठी उपयोग होतो सो so, जनरली आपण मराठी लेखकांना हा याचा जास्त उपयोग होतो स्पेलिंग अँड जर मी तुम्हाला दाखवलं की ते अजून इंग्लिशच दाखवतोय अजून मराठी येत नाही कदाचित जन जर तुम्हाला माहिती असेल की याच्यामध्ये मराठी डिक्शनरी कशी उघडायची तर जरूर कमेंट करून सांगा पुढच्या वेळेला त्याच्याबद्दल मी माहिती सांगेल सो so, अशा पद्धतीने तुम्हाला हे टूल्सचे उपयोग खूप होतो याच्यामध्ये आता दुसरी गोष्ट की हे सेव्ह आपोआप होतं पण जर हे मला माझ्याकडे सेव्ह करून एखादा मेल करायचा असेल तर मग मी कसं करणार तर आता ही पहा या, याला काही नाव नाही दिलं तर इथे आपण एक नाव देऊया शुद्ध अशुद्ध भाषा ओके या डॉक्युमेंटचं नाव झालं शुद्ध म्हणजे जे तुमचं इथे पहिलं टायटल आहे ना तेच इथे येतं शुद्ध अशुद्ध भाषा आता इथे तुम्ही पाहिलं फाईलमध्ये क्लिक करा याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता की न्यू डॉक्स ओपन करू शकता ते तर तुम्हाला माहिती आहे जसं आपण न्यू वर्ड फाईल ओपन करतो तसंच तस इथे न्यू डॉक्स म्हणजे नवीन जर मला ओपन करायचे असेल तर इथे तो लगेच सेकंड टॅबमध्ये ओपन करतो आणि इथे तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर आहे मेक अ कॉपी त्याच्यानंतर आहे शेअर ईमेल डाउनलोड तर हे डाउनलोड आहे बघा मेकअ कॉपी म्हणजे तो आणखीन एक डुप्लिकेट कॉपी बनवतो पण आपल्याला आणखीन एक महत्त्वाचं की ईमेल दिस फाईल हे पण करता येतं आणि दुसरं म्हणजे डाउनलोड तर कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह करतात म्हणजे काही काही स्पर्धा असतील किंवा काही काही क्लायंट आहेत ते तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मागवतात तर मग आपण त्यावेळेला काय करायचं की एकतर वर्डमध्ये पण आपण सेव्ह करू शकतो हे इथे मायक्रोसॉफ्ट वर्ड हीच फाईल मी वर्डमध्ये सेव्ह करू शकतो ओपन डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकतो आर टी मध्ये सेव्ह करू शकतो आणि पी डी पण सेव्ह करू शकतो प्लेन टेक्स्ट सो या सगळ्या पद्धतीच्या फाईल ज्या आहेत त्या मी इथे सेव्ह करू शकते एकच फाईल वेगवेगळ्या वेग पद्धतीने तर तुम्हाला पी डी एफ सेव्ह करायची असेल तर जस्ट डाउनलोड करायचं पी डी एफमध्ये ती फाईल सेव्ह होऊन जाईल तुमच्या कम्प्युटरवर इथे बघा शुद्ध अशुद्ध भाषा सेव्ह झाली आणि ही फाईल तुम्ही ईमेल करू शकता तर अशा खूप फायदा होतो याचा डाउनलोड तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये करू शकता आणि पाठवू शकता दुसरं म्हणजे अ कॉपी मी सांगितलं ईमेल तुम्ही सेम पद्धतीने जसं डाउनलोड करत असं ईमेल पण तुम्ही ही इथूनच या फाईलमध्ये तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आहे शेअर आता हा खूप महत्त्वाचा याच्यामध्ये हा उप टूल आहे ज्याचा भय खूप उपयोग होतो पहिलं म्हणजे शेअर आता काही काही लेखक आहेत बघा की ही फाईल मला फक्त रीड ओनलीमध्येच द्यायची आहे कोणीही एडिट करता कामा नाही आहे हा आ, सेम शेअर तुम्हाला इथे पण दिसेल हे बघा इथे इथे राईटला दिसतो आहे इथे इथे मी माऊस फिरवते शेअर तर इथे मी क्लिक करते आणि शेअर आपण कुठले कुठले पॉईंट्स पौ आहेत ते बघू आता ह्याच्यातले तीन ऑप्शन आहेत पहिले म्हणजे तुम्ही कॉपी लिंक पण शेअर करू शकता जर वर्ड शेअर करायचं नसेल तर ही फाईल मी फक्त लिंकमध्ये शेअर करेल लिंक कॉपी केली आणि ती मी माझ्या व्हॉट्सअपला कोणालाही पाठवू शकते तर लिंक मधून पण तुम्ही शेअर करू शकता जसं आपण वेबसाईटची लिंक शेअर करतो तसं या डॉक्युमेंटची लिंक पण तुम्ही शेअर करता येते तुम्हाला तर एक हा एक छान पॉईंट आहे इथे फक्त लिंक शेअर करायची आणि मी उघडून हा मजकूर वाचू शकते दुसरा म्हणजे रिस्ट्रिक्टेड आता इथे बघा फक्त लिंक शेअर केलेल्या लोकांनाच माझी फाईल वाचता येईल समजा मला एडिटिंगसाठी द्यायची असेल तर मग मी काय तर तर इथे आणखीन एक ऑप्शन आहे इथे दोन ऑप्शन मी लिंकचे सांगितलेत एनीवन विथ लिंक किंवा रिस्ट्रिक्टेड आता दुसरी गोष्ट आता ह्या शेअरवर क्लिक केल्यावर एनिवन विन विथ लिंक जेव्हा आपण क्लिक करू शकतो तर इथे बघा व्ह्युअर व्ह्युअर म्हणजे काय की ही हा ही डॉक्युमेंट जी ज्याच्याबरोबर मी शेअर केली असेल तो फक्त वाचू शकतोय तो त्याच्यात बदल करू शकत नाही फक्त वाचू शकतो दुसरं ऑप्शन आहे की कमेंटेटर कमेंटर कमेंटर म्हणजे काय की तो कमेंट करू शकतो म्हणजे एखाद फाईल नाही त्याला काही बदल सुचवायचे असतील त्या फाईलमध्ये तर तो कमेंट करून सांगू शकतो पण फाईल एडिट करू शकत नाही तो वाचू शकतो आणि एडिट करू शकतो पण तो बाकी कमे सॉरी वाचू शकतो आणि कमेंट करू शकतो तो एडिट करू शकत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो एडिट करू शकतो तर ह्या तिन्ही ऑप्शन लक्षात ठेवा व्यूअर म्हणजे फक्त वाचणे फक्त वाचू शकतो ज्याच्या बरोबर तुम्ही शेअर केली आहे कमेंटर म्हणजे तो फक्त कमेंट करू शकतो आणि वाचू शकतो आणि एडिटर म्हणजे तो वाचू वाचूही शकतो आणि एडिट करू शकतो तर तुम्हाला या तीन पद्धतीने फाईल शेअर करता येते गुगल मध्ये तर तुम्ही एखादी क्लायंट असेल तुम्हाला त्यांच्या बरोबर फक्त वाचण्यासाठी शेअर करायचं असेल तर तुम्ही व्यूअर म्हणून शेअर करा काही चेंजेस सुचवण्यासाठी फक्त शेअर करायचं असेल तर तुम्ही कमेंटर म्हणून शेअर करा आणि एडिटिंग म्हणजे त्यांनी एडिट केलं तरी तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही एडिटर म्हणून शेअर करा हे लक्षात ठेवा असे तुम्ही चेंज करू शकता हे शेअर मध्ये तुम्हाला कळले त्याच्यानंतर ईमेल मी सांगितलं रिनेम म्हणजे फाईलला रिनेम करणं मूव म्हणजे मूव करणं म्हणजे जस्ट इथे फाईल आहे तर ती फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये टाकणं आणि लँग्वेजेस बघा तुम्ही कुठल्या कुठल्या मध्ये लिहिता येतं लँग्वेज म्हणजे पहा इथे इतक्या मध्ये लिहिता येतं आणि व्हॉइस टायपिंग पण इतक्याच मध्ये करता येतं जे मी तुम्हाला मगाशी दाखवल बघा मराठी हिंदी सो जी भाषा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉइस टायपिंग करता येतं त्याबरोबर तुम्हाला पेज सेटअप म्हणजे प्रिंटिंग पण करता येतं कुठल्या पद्धतीने प्रिंट आहे प्रिंट कसं करायचं आहे लँडस्केप मोड आहे पोट्रेट मोड आहे लेटर मध्ये पेपर लीगल बघा कधी कधी लीगल फाईल्स पण आपल्याला टाईप कराव्या लागतात तर ते पण बाय डिफॉल्ट तुमचं होल डॉक्युमेंटच असतं त्याच्यानंतर वर्ड वर्ड सारखं त्याच्यानंतर पे प्रिंट प्रिंट पण तुम्ही इथून देऊ शकता तुम्हाला ऑल पेजेस म्हणजे जसं आपण वर्डमध्ये करतो इथे बघा तुम्हाला प्रिव्ह्यू दिसतो तर अशा पद्धतीने पण तुम्ही प्रिंट इथूनही करू शकता सो हे फाईलमधले कळले एडिटमधले काय आपले सेम आहेत ह्याच्यात जास्त मी वेळ घालू शक घालवत नाही कट कॉपी पेस्ट वगैरे हे सगळे ह्याच्यामध्ये करता येतात फाईंड अँड रिप्लेस पण तुम्हाला माहिती असेल एखादा शब्द शोधायचा म्हणजे मी याच्यामध्ये मराठी आता याच्यामध्ये मराठी शब्द पण शोधता येतो इंग्लिश नाही आहे आणि मराठी मला कशाने रिप्लेस करायचं आहे समजा हिंदी तर जिथे जिथे मराठी शब्द आहे तो शोधेल हे बघा इथे मराठी तो दाखवतोय लगेच दोन शब्द ह्याच्यामध्ये दिसत आहे आणि समजा मी रिप्लेस केलं रिप्लेस ऑल तर दोन्ही शब्द हिंदीनी रिप्लेस हो होतील आता इथे बघा हा मराठी इथे होता आणि इथे मराठी हिंदी झालं तर हा पण एक म्हणजे जसं हा तर हे वर्डमध्ये पण आहे तसंच आहे म फाइंड अँड रिप्लेस आता व्ह्यू मध्ये पण तेच आहे तुम्हाला कुठल्या कमेंट्स बघायच्या असतील मगाशी मी सांगितलं तुम्ही ज्या पद्धतीने डॉक्युमेंट शेअर करता तर कमेंट पण तुम्हाला इथे बघायला मिळतात सगळ्या पद्धती कोणी कमेंट केल्या असेल तर इथे कमेंट शो ऑल कमेंट करू शकताय नंतर मोड कुठला आहे एडिटिंग आहे व्ह्यूइंग आहे का सजेस्टिंग आहे ते मी मग जे सांगितलं ते मोड तुम्हाला इथे दिसतात रुलर वगैरे शो प्रिंट लेआउट वगैरे किंवा फुल स्क्रीन फुल स्क्रीन पण तुम्हाला कोणाला दाखवायची असेल तर ही पूर्ण फुल स्क्रीन मग सगळे तिकडचे टूल्स निघून जातात फक्त डॉक्युमेंट दिसते तर हे पण तुम्ही करू शकता सॉरी त्याच्यानंतर इन्सर्ट इन्सर्टमध्ये तुम्ही इमेज टाकू शकता इमेज म्हणजे आपल्याला जेव्हा हे करायचं असतं काय करायचं असतं ब्लॉग लिहायचा असतो त्यावेळेला इमेज लागतात तर इथे तुम्ही अपलोड फ्रॉम कम्प्युटर इमेज पण टाकू शकताय नंतर टेबल टेबल ही टाकता येतो टेबल ऑफ कंटेंट आपण जो म्हणतोय बघा हा टेबल म्हणजे कुठली तुम्हाला यादी करायची असेल तर तुम्हाला इथे टेबल टाकता येतो किती वर्ड तुम्हाला किती पाहिजे ते त्याप्रमाणे ते टेबल टाकता येतो त्याच्यानंतर ड्रॉइंग ड्रॉइंग हे करता येतं चार्ट टाकता येतो कॉलम बार लाईन पाय चार्ट सो हे तुम्ही सगळे वापरून बघा अगदी सोपे याच्यात मला सांगण्यासारखं काहीच नाही आहे ऑरिझॉन्टल लाईन इमो एमओी टाकता येतात आता हे कुठले इमोजी म्हणजे जसं आपण व्हॉट्सअपवर जे आपले इमोजी असतात ते पण इथे यूज करता येतात म्हणजे कधी कधी बघा तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग वगैरे करायची असेल त्या वेळेला व्हॉट्सअपचे इमोजीस लागतात टाकायला तर ते पण तुम्ही इथे करून हे सगळे व्हॉट्सअप आपले जे टाय कीबोर्डवर असतात ना इमोजी तेच आहेत तेही तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यानंतर बिल्डिंग ब्लॉक्स स्पेशल कॅरेक्टर्स म्हणजे काही काही कॅरेक्टर आपल्याला टाकावे लागतात म्हणजे सी नेक्स्ट तर नेक्स्ट बरोबर पण तुम्ही हा पण सिम्बॉल टाकू शकता तर हे आपण जे जे मोबाईलवर करतो ना ते सगळं याच्यावर करता येतं इन गुगल डॉक्स तर ह्याचा खूप फायदा होतो ज्या वेळेला तुम्ही रायटिंग करता नंतर हेडर फुटर वॉटरमार्क म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंडला एखादा तुमच्या काही स्पेशल तुमची लोगो वगैरे असेल तर तो तुम्ही इथून uh, करून टाकू शकता आणि मग तो बॅकग्राऊंडला इथे uh, इरेज करते हां तर हा जो ही जो हा जो लोगो आहे हा इथे बॅकग्राऊंडला दिसत जाईल म्हणजे तुमचा काही स्पेसिफिक जर फाईल uh, असेल जी तुम्हाला तुमच्या नावानेच फक्त शेअर करायची आहे किंवा तुमच्या लोगोनी शेअर करायची आहे तर तुम्हाला इथे uh, पूर्णच्या पूर्ण दिसून जाईल आता मी इथे काही असेल तर बघते माझा लोगो एखादा नसेल तर एखादी फाईल तुम्हाला दाखवते जस्ट हे बघा हे पूर्ण लोगोनी लोगो, लोगो आलं म्हणजे हे याच्यावर तुम्ही टाईप करू म्हणजे ज्या वेळेला तुम्ही टाईप कर करता त्यावेळेला पूर्ण तुम्ही इथे ह्याच्यावर पण बघा टाईपिंग होतो तर लोगो बॅकग्राऊंडला राहील आणि तुमचं टायपिंग इथे येईल म्हणजे काही स्पेसिफिक गोष्टी तुम्हाला करायच्या असेल तर असं पण करू शकता आता याचं पण फेडेड किती फेडेड हवं आहे किती फेडेड नाही आहे ते पण करता येतं स्केलिंग करता येतं किती छोटा हवा आहे किती मोठा हवा आहे तेही तुम्हाला इथून करता येईल फुल पेज पण लोगो येऊन जातो सो अशा पद्धतीने तुम्हाला लोगो पण बॅकग्राऊंडला ॲड करून तुमची इमेज आणखीन सिक्युअर करता येते त्याला म्हणतात वॉटरमार्क नंतर पेज नंबर्स आपण ज्या वेळेला एखादी कादंबरी किंवा मोठमोठ्या कथा लिहितो त्यावेळेला आपोआप पेज नंबर जर टाकायचे असतील तर इथे तुम्हाला पेज नंबर आता पेज नंबरचे फॉर्मॅट बघा इथे खाली फॉर्मॅट येतो इकडे राईट साईडला येतो इथे वरच्या साईडला येतो इकडे बॅकग्राऊंडला येतो आणि इकडे पण एक पेज झाल्यावर म्हणजे समरी झाल्यावर तुमचं तर ज्या वेळेला तुम्हाला पुस्तक लिहायचं असतं त्यावेळेला ह्या पेज नंबरचा उपयोग होतो अजून ऑप्शन्स पण आहेत की कुठे दिसलं पाहिजे तुमचं पेज नंबर हेडरला दिसलं पाहिजे फुटरला दिसलं पाहिजे पहिल्या पेजवर तुम्हाला दाखवायचं आहे का नाही दाखवायचं आहे ते पण स्टार्ट कुठून करायचं आहे वगैरे हे सगळं अप्लाय तुम्ही करून बघा आपोआप अप इथे बघा आता पेज नंबर इकडे राईट साईडला आलं ओके सो so, पुस्तक लिहिताना याचा फायदा होतो किंवा तुम्ही एखादे डॉक लॉन्ग स्टोरी लिहित असेल तरी इथे ह्याचा खूप फायदा होतो तर इथे इथून तुम्ही इन्सर्ट पेज नंबर्स वगैरे ॲड करू शकता नंतर कमेंट लिंक एखादी लिंक जर द्यायची असेल तर ती लिंक पण तुम्हाला इथे वेबसाईटची वगैरे इथे देता येते एखाद्या दे टेक्स टेक्स्टला टेक्स्टला सिलेक्ट केलं इथे इथे आणि इन्सर्ट केलं लिंक द्यायची आता मी समजा अशीच जस्ट लिंक देते अप्लाय तर इथे बघा आपोआप ब्लू झालं आणि ज्या वेळेला तुम्ही हे सेव्ह कराल तेव्हा याच्यावर क्लिक करून ती लिंक अप उघडली जाईल हे बघा इथे ही लिंक आली ही लिंक ज्या वेळेला मी ओपन करेल त्यावेळेला आपोआप आप मी यूट्यूबवर जाईल सो अशी लिंक पण तुम्हाला इथे देता येते जस्ट इन्सर्ट करायचं इथे इन्सर्ट लिंक बस झालं नंतर इमोजी रिॲक्शन बुकमार्क टेबल ऑफ कंटेंट टेबल ऑफ कंटेंट म्हणजे तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर इथे तुम्ही पूर्ण टेबल ऑफ कंटेंट टाकू शकता वन टू थ्री पूर्ण हेडिंग नुसार ते आपोआप अप एक एक टेबल इथे येऊच जाईल सो असाही ब्लॉगिंग साठी पण वर्ड या गुगल डॉक्सचा खूप उपयोग होतो डायरेक्ट ब्लॉग वर लिहिण्यापेक्षा तुम्ही सगळं इथे तयारी करायची आणि इथे तुम्ही तयार झालेला ब्लॉग तिथे शेअर करू शकता तर हे इन्सर्टचं कळलं नंतर फॉर्मॅटचं कसं उपयोग होतो एक तर आपल्याला पॅरेग्राफ स्टाईल नॉर्मल टेक्स्ट हेडिंग आता हे सगळे चेच दिलेत बघा टायटल टायटल म्हणजे मोठं येतं मग इथे मी इथे तुम्हाला दिसते हे टायटल बघा मोठ्या एकदम मोठं ऑलरेडी टायटल आहे सो so, समजा हे बोल्ड आहे तर मला हे बोल्ड करता येतं सो फॉर्मॅट पण सेमच आहे जसं आपण अंडरलाईन स्ट्राईक थ्रू इटॅलिक वगैरे हे सगळं करता येतं नंतर पॅरेग्राफ स्टाईल हां तिथे बघा हे ॲप्लाय टायटल आहे ट सब टायटल तर सब टायटल मग तो चेंज होऊन जाईल हेडिंग हवं असेल तर हेडिंग सो तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्हाला तिथे द्यायचं आहे ते सगळं येईल नंतर अलाइनमेंट तुम्हाला माहिती आहे लेफ्ट का राईट वगैरे ही सगळी अलाइनमेंट इथे पण येते बघा इथे मिडल राईट सो वर्ड मध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी इथेही तुम्हाला दिसतात नंतर लाईन आणि पॅरेग्राफ कॉलम्स कॉलम्स वाईज कधी कधी आपण कॉलम्स वाईज लिहितो बघा एखादं मासिक वगैरे असेल तर ते आपोआप कॉलम मध्ये येऊन जातं इथे बघा हेडिंगच्या खाली तुम्हाला आता छान दिसेल हे तर इथे आणखीन काही जर इथे पेस्ट केलं आपण सो हे असं कॉलम वाईज म्हणजे आपण असतात ना कधी कधी वर्तमानपत्रामध्ये किंवा मासिकामध्ये असे कॉलम्स असतात तर ते फॉर्मॅट तुम्हाला कॉलम मध्ये पण करता येत हे इथे नंतर बुलेट्स अँड नंबरिंग आपण मुद्दे जे लिहितो एक दोन तीन चेकलिस्ट असते कधी कधी तर हे सगळे पण इथे देता येतात सो so, आहेत सगळे उपयोग पेज नंबर झाले हेडर फुटर पेज ओरिएंटेशन टेबल क्लिअर फॉर्मॅटिंग क्लिअर चा उपयोग म्हणजे बघा तुम्ही इथे समजा तुम्ही एखाद्या एखाद वेबसाईट वरून एखादा लेख वगैरे जेव्हा समजा कॉपी केला तर त्याच्यामध्ये कसं होतं कधी कधी आता हे अंडरलाईन आहे बघा सगळं तर हे जेव्हा कॉपी करतो आणि आपल्या गुगल डॉक्सवर सेव्ह करतो तर बघा हे निळ वगैरे हे सगळं बदललंय तर हे काय करायचं जर वेबसाईटचं आपल्याला नको असेल असं तर जस्ट फॉर्मॅट जायचं आणि क्लिअर फॉरमॅटिंग अच्छा इथे सिलेक्टेड होतं एक मिनिट अंडरलाइन पण हे निघून जातं हे ॲक्च्युली क्लिअर फॉर्मॅटिंगनेच झालं पाहिजे होतं हे इथे क्लिअर फॉर्मॅटिंग दिलं की इकडे येतं एक मिनटं मी अजून एक तुम्हाला दाखवू शकते आता हे बघा हे बोल्ड हे कसं आहे इथे इटॅलिक वगैरे आहे तर इथे फॉर्मॅट जेव्हा सिलेक्टेड असतात ना ते बघा क्लिअर फॉर्मॅट सगळं इथे जे काय होतं इटॅलिक बोल्ड वगैरे सगळं निघून गेलं साधंच्या साधं म्हणजे आधी हे असं होतं बोल्ड इटॅलिक केलेलं आता काहीच दिसत नाही त्यामुळे क्लिअर फॉर्मॅटिंग ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही वरून एखादा लेख वगैरे कॉपी करून घेता किंवा त्याचं काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील आणि तुम्हाला गुगल डॉक्समध्ये टाकायचं असेल तर पहिलं काय करायचं क्लिअर फॉर्मॅट करायचं त्यामुळे तुम्हाला त्यातल्या काही ज्या बोल्ड वगैरे केलेल्या गोष्टी असतात त्या तिथे राहत नाही सो त्याचाही फायदा होतो टूल्स ही मी सगळ्यात आधीच तुम्हाला माहिती सांगितली कशी आहे आणि एक्सटेंशन वगैरे याचा उपयोग होत नाही ह्याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला माहिती हवी असेल तर इथे तुम्ही त्यांना विचारू शकता मी काय काय करू शकतो सो so, जनरली मराठी लेखकांसाठी सगळ्यात जास्त उपयोगी पडणारं हे गुगल डॉक्युमेंट आहे गुगल डॉक्स फ्री आहे यूज करायला यांचे भरपूर इवन फॉन्ट पण तुम्हाला इथे आहेत भरपूर तुम्ही घेऊ शकता तुमच्या कम्प्युटरवर जर मराठी फॉन्ट असतील तर ते पण इथे तुम्हाला दिसतील नंतर झूम इन झूम आउन फिट नंतर पेंट आहे आ, स्पेलिंग आणि ग्रामर चेक हे इंग्लिश साठी आहे प्रिंट सो इथे सगळे त्यांनी शॉर्टकट दिलेले आहेत इथलं हे बघा इनपुट टूल आता माझं मराठी इनपुट आहे हे बघा देवनागरी मराठी सगळे हे मराठी फॉन्ट पण इथे आहेत तर तेही तुम्ही टाईप करू शकता आणि टूल्समध्ये व्हॉइस टायपिंग सगळ्यात मस्त करता येतं मी मगाशी तुम्हाला दाखवलं वर्ड काउंट तुम्हाला इथे दिसतो सो so, सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मोफत वापरण्यासाठी याचा उपयोग खूप होतो गुगल डॉक्सचा फक्त याचा एक डिसएडव्हटेज म्हणता येईल की याला इंटरनेट लागतं म्हणजे तुमचं जर इंटरनेट नसेल तर ती डॉक्युमेंट ओपन पण नाही होणार त्यामुळे इंटरनेट ऑन लागतं मग तुम्ही हे यूज करू शकता Uh, तुमचा वन जी बी टू जी बी पर डे असेल तर तुम्हाला सहज ह्याच्यावर डॉक्युमेंट लिहिता येतील इन्सर्ट ब्लॉग लिहिता येतील सगळं करता येईल सो so, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरा लॉंग झाला नक्की मला लाईक कमेंट करून सांगा आणि आणखीन काही तुम्हाला असेच माहिती पर व्हिडिओ हवे असेल तर जरूर मला कमेंट करा थँक्यू अँड ऑल द बेस्ट